तसेच आपल्या इथे आपल्या प्रशासिका सृष्टी मडवी जे आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. तसेच जनशिक्षण संस्थान रायगड साधारणतः 57 वर्षापूर्वी म्हणजे 1967 साली त्यावेळी कापड गिरण्या बंद होण्याची प्रक्रिया होती आणि मोठ्या प्रमाणावर ते यांत्रिकीकरण सुरू झाले. त्यावेळी एका मशिनीने हजारो लाखो माणसांची जागा घेतली व लाखो लोक बेरोजगार झाले व अशा बेरोजगारांच्या कुटुंबियांचे काय करायचे, बेरोजगारांचे काय करायचे असा प्रश्न सरकारला पडला. त्यावेळी मुंबईवरती या ठिकाणी श्रमिक विद्यापीठाची स्थापना झाली व त्यांच्या माध्यमातून टेलरिंग पार्लर चपला बनवणे यासारख्या अनेक व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले आणि श्रमिक विद्यापीठाचे उत्तम कार्य देशभर होऊ लागले. सरकारला ही योजना खूप आवडली. त्यावेळी साधारणतः 2002 साली भारताचे माजी पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून पूर्ण देशभरात 250 पेक्षा जास्त ठिकाणी जनशिक्षण संस्थान योजनेची सुरुवात करण्यात आली.